अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। फत्तेपूर येथील निळुंडी स्कूल मध्ये गेल्या 6 वर्षांपासून विनाअनुदानित तत्वावर सेवेत असलेल्या 24 शिक्षकांना मानसिक त्रास देऊन त्यांना 1 ऑक्टोबर 2018 पासून मस्टरवर सह्या करण्यास येथील मुख्याध्यापक मज्जाव करत असल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे। याबरोबरच त्यांचा मूल्यांकनाचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवण्यास सुद्धा हेतु पुरस्कर किरंगाई केली जात असल्याचा आरोप सुद्धा या शिक्षकांनी केला आहे। तर संस्थेचे सचिव सुरेश धारीवाल यांनी मुख्याध्यापकांना या शिक्षकांचे प्रस्ताव त्वरित दाखल करण्याचे लेखी आदेश दिले असल्याचा खुलासा स्वतः धारीवाल यांनी जेएन महाराष्ट्र न्यूज कडे केला आहे। न्यू इंग्लिश स्कूल फत्तेपूरच्या शिक्षकांनी परवाच्या दिवशी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की मुख्याध्यापक हे अरेरावी करता आम्हाला मास्टरवर सह्या करू देत नाही व आम्हाला काढून टाकण्याची धमकी देता। तर या संदर्भात आपण आता जे सचिव साहेब आहेत त्यांच्याकडनं ती माहिती जाणून घेणार आहे की मुख्याध्यापक नेमके त्या शिक्षक लोकांना त्रास देत आहेत, तर आपण त्यांना अशा प्रकारचे काही आदेश दिलेले आहेत का की त्यांच्या मास्टरवरच्या सह्या बंद कराव्या व त्यांना शाळेत न येऊ द्यावं? असं आहे की गेल्या 5 वर्षापासून काही 7 वर्षापासून जामनेर आणि फत्तेपूर येथे सुमारे 40 शिक्षक शासनाच्या नियमानुसार कार्यरत आहे। त्याच्यापैकी 24 जण जे आहे ते फत्तेपूर येथे आहेत। 3 दिवसापूर्वी त्यापैकी 20-22 जण येऊन मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की 1 तारखेपासून नवीन मास्टर तयार होतं, परंतु 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळे 3 तारखेला आम्ही त्या ठिकाणी गेलो शाळेत, परीक्षेचे नियमित कामकाज केलं, पेपरवर सह्या पेपर घेतले जे परीक्षा चालू असल्यामुळे, आणि सर्व केल्यानंतर जेव्हा आम्ही मास्टरवर सह्या करण्यासाठी गेलो तर सुपरवायझर तिथे होते, मुख्याध्यापक नव्हते। आणि सुपरवायझर जे 3-4 तिथे होते त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं की आमचं नाव दिसली नाही तिथे, फक्त अनुदानीची नावं दिसली। तर त्यांना आम्ही विचारणा केली म्हणे की आमची नावं का नाही आहे, विनाअनुदानित लोकांची एकाचंही नाव नाही आहे। तर आमची नावं 30 तारखेपर्यंत 31 तारखे म्हणजे काही होतं मागच्या महिन्याच्या तिथे होतं, परंतु आज का नाही आहे ते कोणी उत्तर द्यायला म्हणे तयार नव्हते, अशी कंप्लेंट त्यांनी आमच्याकडे केली। आणि त्यांनी म्हणे तुम्ही मास्टरला खडाखोड छेडछाड करायची नाही, खाडाखोड असं त्यांनी काहीतरी तक्रारी केल्या। मी त्यांना म्हटलं की तसं करण्याचं काय कारण काय? तर ते म्हणे कोणीही सांगायला तिथे तयार नाही। वास्तविक हे अत्यंत चुकीचा प्रकार आहे। संस्थेची अशी कोणती आणि विनाअनुदानित लोक 5-7 वर्षापासून काम करतायत, वास्तविक त्यांच्या मान्यतेसाठी 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शासकीय नियमानुसार शिक्षणाधिकाऱ्याकडे यांनी प्रस्ताव पाठवायला पाहिजे। संस्थेने त्यांना 2 त्या शाळेला आपण त्यांचं प्रस्ताव वैयक्तिक मान्यतेचा पाठवलेला आहे आणि त्यांना पत्र दिलं आहे मी की तुम्ही सदर प्रस्ताव हे वैयक्तिक मान्यतेचे हे शिक्षणाधिकाऱ्याकडे फुलफिल करून पाठवावे, परंतु त्यांनी आजपर्यंतही ते पाठवल्याची माहिती नाही। त्यांची तक्रारी शिक्षकांच्या परत परत तेच आहे, परंतु त्यांनी परवा कहर केला की त्यांनी शिक्षकांच्या सह्या बंद करून टाकल्या। हा अधिकार दिला कोणी यांना? आदेश म्हणजे याबाबत तुम्ही चौकशी केली का, मुख्याध्यापकांना विचारणा केली का की ह्या शिक्षकांना अशा प्रकारचे आदेश आपण का केले? तुम्ही मुख्याध्यापकांचा फोन बंद आहे, मुख्याध्यापक कुठे आहे ते शाळेत थांबत नाही। मी कित्येक वेळेस विचारणा करतो फोन लावून, मुख्याध्यापक त्या ठिकाणी अवेलेबल नाही। सुपरवायझर म्हणतं आम्हाला माहीत नाही, मुख्याध्यापकांना माहीत आहे। मग या माहिती कोणाला आहे, तिथे कोणाच्या भरोशावर चाललेलं आहे, यांना कोणाचा आश्रय आहे? मग आमचं हे म्हणणं आहे की मुख्याध्यापक प्रभारी आहे, शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना प्रभारी म्हणून जेव्हा मान्यता दिलेली आहे तर त्यांच्यावर वॉच करण्याचंही त्यांचं काम आहे। ते एकीकडे म्हणतात मी प्रभारी आहे, मला अधिकार नाही, दुसरीकडे त्या शिक्षकांच्या सह्या बंद करतात। हा अधिकार दिला कोणी यांना? संस्थेने असं कधीही त्यांना म्हटलेलं नाही की यांच्या काय कारण घडलं हेही माहीत नाही। आणि म्हणून त्यांनी आता पत्रकार परिषद घेतलं, तुम्ही वर्तमानपत्र वाचलं, टी व्ही तुमच्या चॅनलवरून बघितलं, परंतु हा अन्याय त्या शिक्षकावर आहे। त्यांची काय तक्रार असेल, त्यांच्या बाबतीत काही प्रॉब्लेम असतील, त्यांनी संस्थेकडे लिहिलं पाहिजे, दिलं पाहिजे, भेटली पाहिजे। संस्थेकडे अद्यापपर्यंत मुख्याध्यापकांनी कोणतीही तक्रार केलेली नाही आजपर्यंतही। शिक्षक ते
कधीही संस्थेकडे आलेले नाहीत किंवा या 22 लोकांचं काही प्रॉब्लेम आहे का, ते काम करत नाही आहे का, हे आम्हाला कधीही सांगितलेलं नाही, त्याच्या बाबतीत चर्चा केलेली नाही, आणि अचानकपणे सर्वांच्या सह्या बंद करून यांच्यामागे त्यांचं काय उद्देश आहे हे आज ते भेटल्याशिवाय किंवा शाळा सुरू झाल्याशिवाय, पुन्हा कळणारी शाळा सुरू झाल्यावर त्याचा जाब त्यांना निश्चित आम्ही विचारू, असा अधिकार कोणालाही कोणाच्या पोटावर लात मारण्याचा नाही आहे. म्हणून त्या शिक्षकांना न्याय मिळणार आहे त्यांचं काही काळजी करण्याची काही त्यांनी गरज नाही आहे, हे संस्थेच्या वतीने मी त्यांना आश्वासित करतो. कारण ज्यांनी 5-5, 7-7 वर्षे काम केलेलं आहे, ह्याच्या मनातील त्यांनी कोणी सह्या बंद करून टाकावं, कोणी त्यांना गेटच्या बाहेर काढायचं, हा अधिकार तुम्हाला आणि मला कोणालाही दिलेला नाही. ठीक आहे, एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या शिक्षकाने जर चूक केली असेल तर त्याला मेमो दिले पाहिजे, त्याची कार्यपद्धती आहे, शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार केली पाहिजे. परंतु माझ्या मनात आलं की तुम्ही एखाद्याला लाताडायचं आणि बाहेर करायचं हे करू शकत नाही, म्हणून त्या शिक्षकांना घाबरण्याची गरज नाही आहे. आणि शिक्षकावर जर कोणी अन्याय करणार असेल असे मुख्याध्यापक आम्ही जाब विचारू संस्थेच्या वतीने. संस्थेच्या वतीने आपण त्यांच्यावर काही कारवाई करणार असं आहे, अजून आम्हाला हे माहीत नाही की त्यांनी का बंद केलेले आहे, त्याच्या मागचं कारण आता शाळा सुट्या आहे दिवाळीच्या, शाळा एकदा सुरू झाल्यावर आपण निश्चित त्याबाबतीत त्यांना पत्र देऊन त्यांना विचारणा करू, जर कोणाच्या बाबतीत त्यांनी या काही कारणाने दिलं हे समजून घेऊ, पुन्हा शिक्षकांची समस्या समजून घेऊ, परंतु जर चूक मुख्याध्यापकाची असेल तर त्यांना मागे घ्यावी लागेल. आणि मास्टरवर सह्यांनी केल्या म्हणजे काही ते हे केले संस्थेचं, संस्था त्यांना जे काही मदत करायची ती पूर्ण शिक्षकांना मदत करेल, किंवा आम्ही मुख्याध्यापकालाही मदत करायला तयार आहे, पण तुम्ही संस्थेकडे ॲप्रोच झाले पाहिजे. शिक्षकांच्या बाबतीत काही प्रॉब्लेम असतील ते संस्थेकडे दिले पाहिजे, हे कोणी सांगावं त्यांना, जर त्यांना जे माहीतच नाही आहे नियम आणि ते प्रत्येक वेळी म्हणतात की मी प्रभारी आहे किंवा दुसरीकडे बोट दाखवता, हे असं चालणार नाही. म्हणून माझी त्यांनाही विनंती राहील की तुम्ही तुमचे सहकारी शिक्षक आहेत ते, ठीक आहे त्यांनी काही आगंतुकपणा केला असेल, काही प्रॉब्लेम त्यांच्याकडून क्रिएट झाले असतील, तुम्ही संस्थेकडेच मांडा, आम्ही त्यांना बोलू, त्यांच्या विरुद्धही कार्यवाही करू, परंतु तुम्ही त्या शिक्षकांच्या बाबतीत असं एकतर्फी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्याध्यापकाला नाही आहे की तुम्ही सह्या बंद करून टाकायच्या, त्यांना काही बोलायचं, त्यांना बाहेर काढायचं, हे चालणार. म्हणून आता शाळा सुरू झाल्यानंतर नेमका काय प्रकार हे जाणून घेऊ, आणि शिक्षकांना जर मुख्याध्यापकाकडून अन्याय होत असेल तर निश्चित न्याय संस्था त्यांना देईल, हे मी आश्वासित करतो. तर आपल्याला संस्थेचे सचिव सुरेश धारीवाल यांनी सांगितलेलं आहे की शिक्षकांच्या पाठीशी आम्ही आहोत, जर का मुख्याध्यापक चुकलेले असतील तर आम्ही त्यांच्यावर नक्कीच योग्य ती कारवाई करू. कॅमेरामन सचिन माळेसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.